पंढरपूर शेगाव मार्गावर लोणार ते सुलतानपूर दरम्यान वडगाव तेजन गावाजवळ बऱ्याच महिन्यांपासून टोलनाक्याचे काम सुरू असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम सध्या बंद पडलेल्या अवस्थेत दिसून येते। याच परिस्थितीमुळे काल बसचा अपघात होऊन सुदैवाने जीवितहानी टळली। दिनांक 24 मे रोजी सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान बुलढाणा आगाराची बस क्रमांक MH40N9888 ही बस लोणारवरून बुलढाणाकडे टोलनाक्याच्या मधून समोर जात असताना जेमतेम बेताचच रस्ता असल्यामुळे साईडच्या भिंतीला उजव्या बाजूने घासून समोर आली, परंतु सुदैवाने बसमध्ये असलेल्या 30 प्रवाशांपैकी किरकोळ दुखापत सोडता गंभीर जखमी कोणीही नसल्याचे समजते। यावेळी जवळच असलेल्या वडगाव तेजन गावातील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील तेजनकर, दीपक खरात, पत्रकार सागर पनाट व बुलढाणा आगाराचे बस चालक संजय उभरांडे, वाहक राजेंद्र पवार यांनी प्रवाशांना योग्य ती मदत करून जखमींना दवाखान्यामध्ये तर प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून समोरील प्रवासासाठी मदत केली असल्याबाबत माहिती देण्यात आली। MCN न्यूज करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा।